अहमदनगर शहराचं नाव बदलून अहिल्यानगर असं करण्यात आल्याचा ठराव कॅबिनेटच्या बैठकीमध्ये मंजूर करण्यात आलाय. गेल्या अनेक वर्षांपासून अहमदनगर जिल्ह्याचं नाव हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावावरून करण्यात यावं अशी मागणी होत होती. चौंडी येथील कार्यक्रमामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्याचं नामांतर केल्याची घोषणा केली होती, मात्र या प्रत्यक्षात याबाबत कारवाई झाली नव्हती. दरम्यान अहमदनगर महापालिकेचा याबाबत बहुमताचा ठराव हा मागवण्यात आलेला होता. मागील आठवड्यात महापालिकेचा तसा ठराव देखील शासनाकडे पाठवण्यात आला. दरम्यान कॅबिनेट बैठकीमध्ये शहराचं नामांतर करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली असून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी याबाबत ट्विट करून माहिती दिली. या नामांतराचं सर्व स्तरातून स्वागत होत आहे. दरम्यान कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी देखील या निर्णयाचं स्वागत केलं असून अनेक लोकांनी अनेक वर्षांपासून यासाठी प्रयत्न केले आहेत. सामाजिक राजकीय कार्यकर्ते यांनी यासाठी प्रयत्न केला. केवळ एकाच समाजाच्या नाही तर सर्वच समाजाच्या नागरिकांनी यासाठी प्रयत्न केला. शासनाकडून याबाबत कारवाई झाली असल्यानं त्याचं आम्ही स्वागतच करतो असं रोहित पवारांनी म्हटलंय. अहिल्यानगर नाव नामांतर झालेले तर त्याबद्दल आपली प्रतिक्रिया? नाही, पूर्वी सुद्धा या बाबतीतली जेव्हा चर्चा झाली तेव्हा या विषयाचं स्वागतच आपण केलेलं आहे. पण स्वागत करत असताना ही पण गोष्ट महत्वाची आहे की अनेक लोकांनी अनेक वर्षांपासून यासाठी प्रयत्न केलेले आहेत. सामाजिक कार्यकर्ते आहेत, नागरिक आहेत, विचाराला पक्के अनेक अशी लोकं आहेत आणि फक्त एकाच समाजाचे नाही तर अनेक समाजाच्या लोकांनी असं इच्छा व्यक्त केली होती की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव या नगर जिल्ह्याला देण्यात यावं, नगर शहराला देण्यात यावं. त्या पद्धतीने सरकारकडनं कारवाई झाली असेल ती पूर्वी झाली असं आम्हाला कळलं होतं, पण पूर्वी न होता आत्ता झाली असेल तर पूर्वी त्याचं स्वागत केलं, आता सुद्धा त्याबाबतीतनं स्वागत करतो. तर विधान परिषदेचे आमदार प्राध्यापक राम शिंदे यांनी देखील या निर्णयाचं स्वागत केलंय. 31 मे 2023 रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 298 व्या जयंतीच्या समारोप कार्यक्रमाच्या दिवशी जिल्ह्याच्या नामांतराची घोषणा करण्यात आली होती. त्यासाठी मी स्वतः मागणी मांडली होती. तर दरम्यान याबाबत सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन आज मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर प्रस्ताव गेला असून हा प्रस्ताव मंजूर होऊन दिल्लीकडे पाठवण्यात आलाय. याबाबत मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे मनापासून आभार मानतो असं राम शिंदे यांनी म्हटलंय. तर नगर जिल्ह्याचं अहिल्यानगर नाव झालं त्याबद्दल आपली प्रतिक्रिया? मला वाटतं 31 मे 2023 रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या उपस्थितीमध्ये 298 व्या जयंतीचा समारोह हा त्यांच्या जन्मगावी चोंडीमध्ये झाला आणि अतिशय हा ऐतिहासिक झाला. मी त्या जयंतीच्या दिवशी या जिल्ह्याचं नामकरण बदलून पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करावं अशी मागणी मांडली. माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी त्या संदर्भामध्ये या मागणीला दुजोरा दिला आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी हे नाव देण्याचं मी जाहीर केलेलं आहे असं नाही म्हटलं तर हे करण्यात आलेलं आहे अशा प्रकारची माननीय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्राची यांनी घोषणा केली. आणि मला वाटतं सगळे सर्वे आणि त्याची जी काही प्रोसिजर आहे पूर्ण होऊन आज राज्याच्या मंत्रिमंडळापुढे तो प्रस्ताव आला आणि तो केंद्राकडे झालाय गेलेला आहे आणि त्यामुळे निश्चित स्वरूपामध्ये महायुतीच्या सरकारमधील मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं मी आभार व्यक्त करतो, त्याला धन्यवाद देतो. आमच्या जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर असं नामकरणाचा प्रस्ताव त्यांनी दिल्लीला पाठवल्याबद्दल मी पुन्हा एकदा मनापासून अहमदनगर जिल्ह्याच्या वतीनं आणि महाराष्ट्राच्या वतीनं एकूणच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर हे देशात पहिल्यांदा जिल्ह्याला नाव दिलेलं आहे त्यामुळं निश्चित स्वरूपामध्ये मी पुन्हा एकदा राज्य सरकारचं आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो. लवकरच याची कारवाई केंद्राच्या परवानगी होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. एसएन मीडियासाठी प्रतिनिधी नासिर पठाणसह अशोक निमोणकर, जामखेड.